आणि यापुढची बातमी मेट्रो संदर्भातली. नवी मुंबईतल्या बेलापूर ते पेंधर मेट्रोला CMRS प्रमाणपत्र मिळालंय, त्यामुळे ही मेट्रो सुरू होण्याचा मार्गही मोकळा होतोय. बेलापूर ते पेंधर मार्गावरती मेट्रो सुरू करण्याच्या दृष्टीनं हे अखेरचं सुरक्षा प्रमाणपत्र होतं. हे प्रमाणपत्र आता मिळालंय, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली नवी मुंबईतली मेट्रो लवकरच सुरू होण्याचा अंदाज आहे. नवी मुंबई मेट्रो गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली होती, मात्र याच मेट्रोचं शेवटचं सुरक्षा सर्टिफिकेट जे आहे CMRS हे मिळालं असल्यामुळे पुढील काही दिवसांमध्येच ही मेट्रो आता सुरू होण्याची शक्यता आहे. आपण जर पाहिलं नवी मुंबईमध्ये बेलापूर ते पेंधर हा मेट्रोचा मार्ग आहे आणि या मार्गावरती 11 रेल्वे स्टेशन आहेत आणि संपूर्णपणे ह्या 11 रेल्वे स्टेशनचं काम पूर्णत्वास गेलेलं आहे. ट्रॅक जे आहे ते काम पूर्णत्वास गेलेलं आहे, चाचण्या संपूर्णपणे झालेल्या आहेत आणि शेवटचं जे सुरक्षा सर्टिफिकेट जे होतं CMRS ते आता सिडकोला मेट्रोला मिळालं असल्यामुळे आता मेट्रो सुरू होण्यातले जे मार्ग आहेत ते पूर्णपणे आता सुरळीत झालेले आहेत. आपण जर पाहिलं ही मेट्रो जवळपास अकरा बारा वर्ष रखडलेली होती आणि मेट्रोला या ठिकाणी मार्गावर आणण्यासाठी गेल्या 1.5 वर्षापूर्वी महामेट्रोला हे काम देण्यात आलं होतं आणि याच्यासाठी ICICI बँकेकडून सुद्धा 500 करोड रुपयाचा या ठिकाणी वित्त पुरवठा करण्यात आला होता आणि त्यामुळेच गेल्या वर्षभरात आहे ते काम प्रगतीपथावरती होतानी आता संपूर्णपणे हे काम झालेलं आहे. शेवटचं सुद्धा सर्टिफिकेट जे सुरक्षेच्या दृष्टीने आहे ते सुद्धा सिडकोला मेट्रोला मिळालं आहे, त्यामुळे पुढील काही दिवसांमध्ये आता नवी मुंबई मेट्रो धावण्याची शक्यता आहे. कॅमेरामॅन अजित जाधव सर, विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.